ते सांगत पण नाही. अचानक लक्ष गेलं आणि ते उन्हात अशी अशी उड्या मारत होते. म्हटलं काय रे एवढ्या उन्हात तुम्ही विदाऊट चप्पलचे फिरताय का? ही चप्पल घेतल्यानंतर विदाऊट चप्पल फिरायचं नाही, किती ऊन आहे, डेंजर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. दिस इज नेक्स्ट डे. मी पहाटेच्या 6 वाजेपासून, म्हणजे 6 पण नाही 6:15 उठलो, तसंच 6 क्रिकेट खेळायला गेलो. खूप दिवस झाले होते क्रिकेट खेळलो नव्हतो, मित्रांनी बोलवलं होतं, म्हटलं चला वीकेंड पण आहे आणि फेवरेट गेम आहे, आवडता गेम आहे, आणि खूप दिवस झाले क्रिकेट नव्हतं खेळलं. सो क्रिकेट खेळून झालंय, आता वाजले 8:17. आता नाश्ता घेऊन जाऊ, बिकॉज घरात खूप सारा पसारा आहे, घरी आपल्याला नाश्ता बनवता येणार नाही आणि काही खाता येणार नाही, म्हणून मी इथं आमच्या घराजवळच आपला फेवरेट नाश्ता येते. मी इथं नाश्ता करून गेलं आणि वहिनीला पार्सल घेऊन जाईल, आणि दादाचा मूवीचा प्लॅन आहे, वीर सावरकर मूवी आलाय. सो त्यांचा असं पूर्ण ग्रुपमध्ये प्लॅन आहे, दादाने स्टोरी पण टाकलेली होती, भरपूरशे लोक त्यासोबत जाणार आहेत. सो येस, आय होप तुम्ही पण बघितलं असेल तो मूवी. चला पटकन आपण नाश्ता करून घेऊ. आणि अजून एक गोष्ट सांगायची की तुम्हाला माहिती असेल, आपण खडकीच्या रस्त्याला जेव्हा जातो ना, तर एक हॉरर ब्रिज म्हणून आहे, त्या ब्रिजवर तुम्ही पाटे पाटे जाऊन बघा, 7 सुमारे जा, एवढं पण पाटे नाही किंवा एवढं पण उशिरा नाही, पण 7 दरम्यान जा. असला भारी व्ह्यू, असला बाप व्ह्यू होता आज, बाप रे. पण मला कॅप्चर नाही करता आलं, मी गाडीमध्ये होतो, मी या साईडला होतो म्हणून, पण मी बघून इतका दंग झालो, म्हटलं काय चुम्मेश्वर व्ह्यू आहे. जर तुम्ही बघितलं असेल तर कमेंट डाऊन नक्की करा, नसेल बघितलं तर जाऊन बघा, पण खरं भारी व्ह्यू होता. चला तिथे खाऊन घेऊ पोहे आणि वहिनींना पण पार्सल घेऊन जाऊ, आणि स्नोईचे पण फ्रुट्स वगैरे घ्यायचे आपल्याला. गे 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 गे, बाय बाय, थँक्यू बॉल दिला म्हणून थँक्यू बोलते. 12 गेलेत आणि आल्यानंतर मी क्रिकेट खेळून आलो, मस्त झोपलो होतो नाश्ता वगैरे करून, आता उठलोय, घरात पसरा आहे, म्हटलं चला आता काही कामं पण नाही, बाहेर पण नाही जाऊ शकत, ऊन खूप आहे, पण जिम करून येऊ, म्हणजे संध्याकाळी आपला जो टाइम आहे तो फ्री राहील, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करता येतील, मॅचेस बघता येतील किंवा जो काही प्लॅन असेल तो कंटिन्यू करता येईल. बट एक गोष्ट अजून दाखवतो, कुठे गेली ऍक्टर, काय ग, हा उई 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 काय, एवढी जोरात रडत होती ना आता, म्हणजे काय सांगावं, काय झालं तुला, काय झालं बच, नाही पी के आ करो अच्छा, नो 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 नो, या पोरीला काय माहिती का काय पाहिजे, ते गार्डन मध्ये पाणी दिसतं इथं, ती ताई खाली घेऊन गेली होती ना, त्याचं तांगोड करायची तिला, त्याचं जायचं होतं म्हणून इतकी जोर जोरात रडत होती ना, आता तिला वरती घेऊन आलोय. वर्कआउट वर्कआउट एक नंबर झाला, मजा येऊन गेली, बघा मागे चालला ना हे त्या, त्याचा पण वर्कआउट झाला, बाळा पण येतोय, आमचा प्लॅन झाला, म्हटलं चला काहीतरी लंच करायला जाऊ, बिकॉज किती वाजून गेलेत, 2:30 2:21 झालेत, आणि दुपारचा वर्कआउट मला माहिती नव्हतं की एवढा भारी होऊ शकतो, बिकॉज आता संध्याकाळपर्यंत रात्रपर्यंत आपण फ्री आहेत, वर्कआउटचं काही टेन्शन नाही. हां, याने मला कॉल केला होता, नाहीतर मी आलो नसतो, मी संध्याकाळी आलो असतो, पण तो बोलला की येऊन जा, गर्दी पण नाही आणि लवकर होऊन जाईल वर्कआउट, आणि संध्याकाळी आपले प्लॅन जे असेल ते सॉर्टेड असतील, त्याला पण टाइम भेटून जाईल, पण वर्कआउट खरंच एक नंबर झाला, आंघोळ वगैरे पण आपण इथेच करून घेतली, आता निघूयात काहीतरी खाऊयात आणि मग बघू पुढचे प्लॅन काय आहेत ते. हे बघा, जिमचा बाहेर आलो आमचे प्रिय मित्र शिवा आणि त्याचा भाऊ, याला मी खूप जास्त रागवलंय, बिकॉज बघ पायात चप्पल नाही, तसाच फिरतो, याला सांग चल चप्पल घेऊन, एवढ्या उन्हात बिनात चप्पलचा काय फिरतो तू, बघा किती कॉइन्सिडन्स, असं टाइम भेटत नाही मला भेटायला, आज दोघं पण भेटून गेले, चला चला जाऊ चल. आपण आता इथं चप्पलचं शॉप तर नाही आहे, पण इथं स्मार्ट सुपर स्टोअर आहे, तिथं त्या दोघांची चप्पल भेटून जातील, घेऊन घेऊ, आणि ते सांगत पण नाही, अचानक लक्ष गेलं आणि ते उन्हात अशी अशी उड्या मारत होते, म्हटलं काय रे एवढ्या उन्हात तुम्ही विदाऊट चप्पलचे फिरताय आता, ते बघूनच मला वाईट वाटलं, काय रे शिवा कुठे गेला, हा तुला आता मी ही चप्पल घेतल्यानंतर विदाऊट चप्पल फिरायचं नाही, किती ऊन आहे डेंजर, दोघं पण भाऊ पिशव एकच फिरतात ना, पण त्यांना चप्पलची सक्त गरज आहे, बॅग ठेवून देतो मग जाऊ आपण, जिमला पार्किंगचे खूप मॅटर आहेत, म्हणून मी स्मार्ट बाजारात येत आपली गाडी लावली, अरे इकडे लावावी लागते, तिकडे जागाच नाही ना, आत्ता जागा झाली, हा ठेवून दे पिशव्या ठेवून दे तुमच्या, पण मागे ठेवावी लागेल इथे नाही बसून, नाही तर इथे ठेवून दे तात्पुरता, की इथे ठेव इथे पुढे ठेव, दे तुझ्या बीजे इथं आलो आम्ही सगळे सगळे, पण इथं आम्हाला चप्पलचं सेक्शन कुठे दिसत नाही, चप्पलचं कुठे दिसलं नाही,
फक्त कपडेच कपडे दिसतात, चप्पल व्हेरी चप्पल. हो चपल्या शोधणार आहे हो बाळा, टाइमपास न करू चपल्या शोधणं. अनफॉर्च्युनेटली बॅड लक, इथं यांच्याकडे चपल्या वगैरे नाही आहेत. किती गरम होतं एसी असून. आता बाहेर जाऊयात आणि काहीतरी जुगाड बघूयात. आताचा प्लॅन असा आहे, आम्हाला जरा तिघांना बाहेर जायचं होतं पण आता शिवा आणि ते पण भेटलेत, तर यांचं जे शॉपिंग आहे ती करू आधी आणि त्यांना घरीच सोडून देतो, कारण की त्यांना सोडलं नाही ना ते पोरं ऐकत नाही. एवढ्या उन्हात ते पिशव्या विकतात, त्यांना म्हटलं संध्याकाळी जायचं, आजारी पडाल उगाच, असं फिरायचं नाही. सांगतोय तुम्हाला दोघांना पण, तुला पण आणि तुला पण, एवढ्या उन्हात अजिबात जायचं नाही, किती काय झालं तरी. नाही तिथंच बसाय, नाही विकलं गेलं चालेल पण असं उन्हात नाही फिरायचं आणि विदाऊट चप्पल फिरतात तुम्ही. मी मागच्या वेळेस पण शिवाला सांगितलं होतं, तो बोलला की घरी चप्पल विसरलोय, त्याने खरं नाही सांगितलं मला. पण आता यांचं सगळा प्रोग्राम फिक्स करू, यांना घरी पाठवू, जरा त्यांना आराम करू देऊ. बिकॉज नाही यार, आपल्या सारख्याला जेवढं हे होतं ते दोघं पण लहान पोरं असं नाही व्हायला पाहिजे. झालं त्या दोघांचं, अरे काय करतात मध्ये चालणार आहे, दोघांच्या चपल्या घेऊन झाला. आता त्यांना त्यांचा घरी सोडतो आणि मग आमचं जे काम आहे, आमच्या तिघांचं जे काम होतं खायचं आम्हाला. जिम एवढी भारी झाली पण काही खाल्लं नाही मी, तर तिकडे आपण खायला जाऊ. यांचे ओळखीचे ते चप्पलवाले, आम्ही जिथे चप्पल घ्यायला गेलो होतो ना. हा बोलतो रमेश मामा आहे का ते, चप्पल आवडलं तुम्हाला? आता तुम्ही मला बिन चपल्यांचे दिसले मग तुम्हाला खूप रागवेल मी. आणि असं उन्हात अजिबात जायचं नाही पिशव्या विकायला. मी ताईला पण सांगतो आणि तुझ्या पप्पांना पण सांगतो की यांना असं पाठवत नका जाऊ उन्हात. येऊन गेलो आपण घरी, आता जाऊयात वरती आराम करूयात. आणि तुम्ही बघितलं असेल मगाशी शिवाची क्लिप आणि आता सगळ्या क्लिप टाकल्या मी, असं सहसा टाकत नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात शिवाला जेव्हा भेटतो तेव्हा, पण अशा गोष्टी यासाठी लागतो बिकॉज खूप सारे लोक अशा छोट्या छोट्या गोष्टींवरनं मोटिवेट होऊन जातात किंवा त्यांना पण भारी वाटतं आणि ते पण अशा गोष्टी करत असतात जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी. सो असं दाखवायचा मुद्दा हा नाही आहे की तो देखावा करायचा आहे किंवा शो ऑफ करायचा आहे. दाखवायचा मुद्दा असा आहे की चार लोक जरी त्याच्याने इन्फ्लुएन्स झाले चांगल्या वेळेने, तर दुसऱ्या पाच लोकांना मदत होईल, बस एवढंच आहे, बाकी काय नाही. जाओ गुम्मी जाओ, टीव्ही बंद झाली, जाओ जाओ पापा मम्मा सगळ्यांसोबत जाओ. गुम्मी गुम्मी जाओ गुम्मी. शूज शूज एवढे मस्त आहे तुला का काढायचे? ओतू नाही, हाडू 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 हाडू. वाजून गेल्या 8:15, पसार अजून घरात खूप सारा आहे. बघत असाल तुम्ही किचनचं हे ते, हे बघा हे भांडी अशीच आहेत, हे पण असंच आहे, आपण असंच आहे. पण मला लागली ती भूक म्हणून मी ओट्स बनवतोय, बिकॉज आम्हाला याच्यानंतर जायचं आहे बाहेर. दादा वहिनी ऑलरेडी ते डिनरसाठी गेले त्यांच्या मित्रांसोबत बाहेर. सो माझा पण प्लॅन आहे, मी पण माझ्या मित्रांसोबत जाईल बाहेर. मंदिरात जायचं आहे तसं आधी, आज शनिवार आहे, शनी मंदिरात जायचं आहे. आणि आज मला खूप जास्त काम आहेत, एडिटिंगची कामं, एडिटिंग खूप पेंडिंग आहे माझी, सो ती करेल मी. सो येस, सध्याचा प्लॅन हा आहे, बाकीचं माहिती नाही. आधी आपण आपले ओट्स खाऊन घेऊ आणि कंटिन्यू करू. रिझन तर बघा, गाडी नाही चालवायची म्हणून डायरेक्ट ट्रॅफिक वर धकलून दिलं. ट्रॅफिक होती म्हणून तू गाडी चालव. खरं मी खरंच व्हिडिओ काढला. मला मला खोटं वाटलं असतं त्याने व्हिडिओ काढून ठेवला. हे स्नो लागतंय, हे लागतंय स्नो. नको नको नको, मी उशिरा ब्लॉग स्टार्ट केला म्हणून मला मारते का तू? हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग अँड दिस इज नेक्स्ट डे. आपण सकाळपासून मी एडिटिंग माय बिझी होतो तसं परत झोपून गेलो. काल रात्रीच प्लॅन होता की लवकर एडिटिंग करून लेट नाईट पर्यंत आणि सकाळी पोस्ट करून देऊ. बस रात्री जेव्हा एडिटिंगला बसलो ना मी, खूप जास्त झोप येत होती, तसंच झोपून गेलो. मी सकाळी उठलो पण 6 वाजायला, तरी मला झोप येत होती. मग फायनली मी किती 9 वाजायला एडिटिंग स्टार्ट केली आणि म्हणून आपला हा विचित्र टायमिंगला मी ब्लॉग अपलोड केला. मागचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही, 1 वाजायला मी अपलोड केला होता, तर त्याचं रिझन हेच होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आहे होळी, सगळ्यांना होळीचा खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या आहे रंगपंचमी, उद्याचे प्लॅन सॉर्टेड आहेत. बुक्का, हा बुक्का, ओ पप्पी, हॅपी होळी, हॅपी हॅपी. आता वेगळ्या मूडमध्ये, जरा मला मारायचा मूडमध्ये येते. सो येस, आपल्या इथं आता प्रत्येक वर्षी सेलिब्रेशन असतं, होळी मातेचं पूजन होतं, आपण होळी जाळवतो. मम्मी किशी द्या आता वसूल. तू बाग 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 मिलका बाग बाग पकडवा पकडवा. ओके, सो हे सांगत होतं होळी मातीचं पूजा होईल इथं, होळी दहन होईल. आता होळी का क्या बन रहा भाभी खाने को? पुरणपोळी भजी, चावल की खीर. बापरे इतना बन रहा है? और जीरा राइस. मैं खाऊंगा भाभी, बट थोड़ा सा मैं बोला था ना के बराबर. हां, तेरे
म्हणजे मी वहिनीला मग सांगितलं की पुरणपोळी असेल तर मी थोडंसच खाईल, ते पण आपण नैवेद्य वगैरे दाखवतो ना असं थोडंसं, तसं मी खाईल म्हटलं, मी असं पूर्ण नाही खाणार. एकमेकांशी गप्पा मारता ते ट्विन सिस्टर आहे का दोघी, ती मोठी आहे ही छोटी आहे. हॅपी होली. मॅच बघेल मी, नो कार्टून नो कोको, एवढं असं क्यूटचं तोंड करून काही चालणार नाही. भाभी काय कोको नो कोको ओनली मॅच IPL. तू पण क्रिकेट खेळशील ना ते शिकून घ्या आता. 4-6 आउट एवढंच येतोय तुला. डन. हा डन. आजची मॅच एक नंबर होणार आहे. रोहित दादा फायनली त्यांची मॅच बघायला भेटणार, मुंबई इंडियन्स वर्सेस GT गुजरात टायटन्स. चला जाऊयात आता आपण खाली, बिकॉज दादा बाहेर होता सामान आणायला गेला, तर घरचा काही ना काही तो येऊन गेलाय आणि आता आपण जाऊयात. बाळा पण येऊन गेलाय खाली, बाळाला घेऊ आणि स्नोईची एक पिचकारी नॉर्मल नॅचरल कलर आणि त्याच्यानंतर माहिती नाही. होडी माता इथे आमच्या सोसायटीमध्ये नाही आहे, बट या वर्षी आमच्या बाजूच्या सोसायटीमध्ये. क्या बात आहे, घरी आलो आपण आणि जाताना तर हे नव्हतं, आलो तर आपल्या सोसायटीमध्ये पण होडी माता आहेत, सगळा प्रोग्राम झाला आहे ऑलरेडी. आता बाळा इथं आहे आणि मी इथं आहे, इथं पण पाया पडून घेऊ आणि मग आपण वरती जाऊ. होडी माता सगळ्यांवर आशीर्वाद राहू दे, सगळ्यांना जरा टेन्शन फ्री राहू दे. राईट, कॅमेरा चेंज करायचा होता मला आणि आता हा मी आणि आमच्या अजून मित्र आहेत काही, आम्ही मूवीला चाललो आहेत, मूवी प्लॅन नंतर डायरेक्ट घरी येऊत आणि उद्याचा प्लॅन पण सॉर्टेड आहे, आपला इव्हेंट आहे उद्या. सो ह्या व्हिडिओला आपण इथं संपवत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, स्टार्ट टू एंडपर्यंत बघितला असेल, तर प्लीज कुठली छोटी मोठी गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जा, कमेंट ऑन युअर फेवरेट पार्ट आणि सबस्क्राईब करून जा अजून पण केलं नसेल तर. हॅपी होली परत सगळ्यांना एकदा, होळीचा खूप खूप शुभेच्छा आणि रंगपंचमीचा ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा, उद्या तर आपण देणारच आहेत. पण यस प्लीज डू सबस्क्राईब, भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी होळी रंगपंचमी खूप एकदम धूमधमाकेदारमध्ये सेलिब्रेट केलं असेल आणि मजा केली असेल. ठीक आहे, चला जाऊयात आता. बाळा बिचारा कधीपासून वाट बघतोय माझी, लेट्स गो.